जर तुम्ही लिंगायत आणि धनगर एकत्रित आला, शिव मल्हारची जर तुम्ही एकत्रितपणे घोषणा दिली, तर आणि तरच तुम्ही राजकारणामध्ये टिकाल. मी कसं काय बोलतोय? कुणामुळं बोलतोय? तुमच्यामुळं बोलतोय. मला माहित आहे मी काही जरी बोललो तर माझ्या मागे माझी लोक आहेत. कुणाची हिंमत नाही मला अडवं यायची. पवारांनी आमचा नेहमी वारंवार अपमान केलाय, ते पण आम्ही ध्यानात ठेवू. तेवढा की नाही तेवढा? शरद पवारांच्या दबावाखाली असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी अहमदनगरचं नाव बदललं आहे. त्यांना वाटलं नाही नाव बदलावं. परंतु या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना वाटलं की अहमदनगरचं नाव बदललं पाहिजे. नुसतं वाटून ते थांबले नाही, त्यांनी 31 तारखेला निर्णय करून टाकला की अहमदनगरचं नामांतरण बदलतोय आम्ही आणि पुण्यश्लोक अहिल्या देवी नगर करतोय. हा आपला सन्मान आहे का नाही सन्मान? अरे गावात पुतळा बसवायला गेलं तर 4-10 वाद करावा लागतो. लागतो का नाही? किती तर ठिकाणी वाद होतात, किती ठिकाणी ग्रामपंचायत जागा देत नाही, किती ठिकाणी उलटं सुलटं बोललं जातं. अरे कुणाचा पुतळा बसवायला? पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचा पुतळा बसवताना तिथं वाद करावा लागतो. आज राज्य सरकारनं निर्णय केला, या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा आहे, सगळ्यात मोठा नगर जिल्हा नंबर 1 ला, राजकीय संवेदनशील जिल्हा नंबर 1 ला, त्या जिल्ह्याचं नाम बदलायचा निर्णय घेतला सरकारनं. मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो. माननीय एकनाथजी शिंदे आणि माननीय देवेंद्र फडणवीसांचं विशेष अभिनंदन करतो. औरंगाबादचं नाव बदलायला किती वर्ष गेली? 88 साली माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी घोषणा केली होती की आम्ही याचं नाव बदलू. त्याच्यानंतर 2 वेळा शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले 95 ते 99 च्या काळात. परंतु जमलं नव्हतं मित्रांनो. ही साधी सोपी गोष्ट समजू नका. ही आपल्या सन्मानाची बाब आहे, ही आपल्या अभिमानाची बाब आहे, ही आपल्या गावगाड्यातल्या पोरांच्या मनामध्ये एक उत्स्फूर्त स्फूर्ती तयार करणारी घटना आहे. आणि ही घटना साधी सोपी नाही, ऐतिहासिक घटना आहे. म्हणून मी राज्य सरकारचं मनापासून धन्यवाद देतो. याच्यावरती सरकार थांबलं नाही, एवढ्यावरती सरकार थांबलं नाही. मी त्याच व्यासपीठावरून मागणी केली की बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्या देवींचं नाव द्या. इकडे मी मागणी केली आणि या राज्याचे कर्तबगार ग्राम विकास मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री मुंबईमध्ये बसले होते, त्यांनी 1 तासाच्या आतमध्ये फाईल फिरवली. मी व्यासपीठावरती आहे तोपर्यंत माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाषण झालं आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण चालू असताना माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा फोन आला. माझा फोन बंद होता, आमच्या योगेशच्या फोनवरती फोन आला. त्यांनी माझ्या मित्राच्या मोबाईलवरती कॉन्फरन्सवरती घेतलं आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश भाऊ बोलणार आहेत. हे म्हणलं बोला, आवाज पण येत नव्हता, बातमी चालू होती. ते म्हणले, तू जे तिथं मागणी केली आहे ती मी ऐकली आणि तू डिक्लेअर करून टाक, मी आजच्या आज निर्णय घेतोय. अरे एखाद्या सभागृहाला नाव द्यायचं म्हणलं तर किती आपल्याला कष्ट घ्यावा लागतं. एक मेडिकल कॉलेज, ज्या मेडिकल कॉलेजमधून MBBS चे विद्यार्थी बाहेर पडणार आहेत, या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातले विद्यार्थी तिथं शिक्षण घेणार आहेत आणि त्या मेडिकल कॉलेजला आणि ते मेडिकल कॉलेज बारामतीतलं, इकडचं तिकडचं दुसरं तिसरं मी सांगत नाही, बारामतीतल्या मेडिकल कॉलेजला. आणि अजून व्यासपीठावरून आम्ही खाली यायचो होतो तोपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या व्हॉट्सअपला शासनाचा शासन निर्णय आला आणि त्या निर्णयामध्ये बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचं नाव दिलं. तो निर्णय तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलवरती आला होता. आहे का नाही विचार करणारं सरकार आपलं? अहिल्या देवींचा विचार चालवणारं सरकार आहे का नाही? अरे अहिल्या देवींनी मंदिरं बांधली तर आपल्या सरकारनं निर्णय केला पंढरपूरच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा काम या सरकारनं हातामध्ये घेतलं. स्वामी समर्थांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं काम हातामध्ये घेतलंय. आपल्यापासून बाहेर असणारी बाहेरच्या राज्यामध्ये असणाऱ्या मंदिराला सुद्धा निधी देण्याचं सरकार निर्णय घेतोय मित्रांनो. हे काम आहे. गावगाड्याच्या लोकांना अहिल्या देवींनी जवळ घेतलं होतं. एकदा प्रसंग असा घडला की तिथं जंगलामधून व्यापारी जायचे अहिल्या देवींच्या राज्यातले आणि तिथं चोरीचं प्रमाण वाढलं. चोरीचं प्रमाण वाढल्यानंतर व्यापारी सगळे अहिल्या देवींच्याकडे आले. मा साहेबा की आम्हाला इथून जाताना आता चोरांचा खूप त्रास होतोय, चोरांचा सुळसुळाट झालाय, त्याचा तुम्ही काहीतरी बंदोबस्त करा. अहिल्या देवींनी त्याला काही चोरांच्या मागे पोलीस लावले नाहीत. अहिल्या देवींनी काय केलं, त्या सगळ्या चोरांना बोलावलं की तुम्ही सगळे वाड्यावरती या आणि वाड्यावरती आल्यानंतर त्या चोरांच्या वरती जबाबदारी दिली
की तुम्ही ह्या व्यापाऱ्यांचं संरक्षण करायचं, या जंगलातून त्यांना सुखरूपपणे दुसऱ्या गावात यायचं, दुसऱ्या गावातनं या गावात यायचं आणायचं आणि त्यांना पगार चालू केला. असा कुठला राजकर्ता आहे? असा कुठला राजकर्ता आहे? हे पुण्यश्लोक अहिल्या देवींचं काम आहे. गावागावातल्या छोट्या छोट्या समाजाला एकत्रित करायचं, छोट्या छोट्या समाजाला न्याय द्यायचा. आणि म्हणून आपलं सरकार सुद्धा आता छोट्या छोट्या समाजाला न्याय देत आहे. आणि या राज्यामध्ये लिंगायत समाज इतक्या मोठ्या संख्येत असणारा समाज, ज्या समाजाचं महामंडळ आता घोषित झालं मागच्या मार्च महिन्यामध्ये, एवढा मोठा लोकसंख्येत असणारा समाज, इतका प्रगल्भ समाज, व्यापारी पेठेत असणारा समाज, या समाजाची मतं घेतली पण राज्य सरकारनं कधी यांचं महामंडळ काढलं नाही. आता आपण मार्च महिन्यामध्ये श्री बसवेश्वरांच्या नावानं पहिल्यांदा लिंगायत समाजाचं महामंडळ स्थापन केलं. वडार समाज, छोटा समाज, ज्यांचा आमदार नाही, ज्यांचा खासदार नाही, त्यांना महामंडळ स्थापन केलं. रामोशी समाजाचं महामंडळ स्थापन केलं राजे उमाजी नाईकांच्या नावानं. वडार समाजाचं पहिलवान मारुती चव्हाणांच्या नावानं. गुरव समाज, गावात तुमच्या किती गुरव समाजाची घर आहे? 2, 4, 5, 10 ह्याच्या पलीकडं नसतील. मायनार एकदम समाज आहे या राज्यामध्ये. तालुक्यात 2-4 गावांमध्ये समाज असतो. जिथं मंदिर आहे मोठं तिथं समाज असतो. या समाजाच्या नावानं एक महामंडळ सरकारनं काढलं. नाभिक समाजाच्या नावानं सरकारनं महामंडळ काढलं. म्हणजे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर ज्या छोट्या छोट्या समाज घटकाला न्याय देत होत्या, ते न्याय देण्याचं काम आपलं सरकार करतंय. म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय, मी आज धनगर आणि लिंगायत बहुल भागामध्ये फिरतोय, तर माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, एकच विनंती आहे, या महाराष्ट्रातल्या लिंगायतानं आणि धनगराने ठरवलं एकत्रित यायचं. जर तुम्ही लिंगायत आणि धनगर एकत्रित आला, शिव मल्हारची जर तुम्ही एकत्रितपणे घोषणा दिली, तर आणि तरच तुम्ही राजकारणामध्ये टिकाल. तर आणि तरच तुम्हाला राजकारणामध्ये काहीतरी राजकीय टक्केवारी मिळेल. अन्यथा कुठलीही टक्केवारी तुम्हाला मिळणार नाही. आणि छोट्या छोट्या लोकांना बरोबर घ्या, छोट्या छोट्या समाजाला बरोबर घ्या. अहिल्या देवींच्या जयंतीच्या दिनानिमित्त ठरवा की आम्ही राजकर्ती जमात बनणार, आम्ही गावगाड्यातल्या लोकांना न्याय देणार. आम्ही तर अन्याय कुणाव करत नाही, तो आमचा स्वभाव नाही. पण जो कुणी अन्याय करतोय त्या अन्याय करणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये आम्ही ठामपणे भूमिका घेणार. कारण आम्ही त्या होळकरांचे वंशज आहोत की जे नेहमी समोरासमोर लढाया करतात. माघारी लढाई करत नाही होळकरांचं एक वैशिष्ट्य आहे. उघड्या माळावरच्या लढाया होळकरांनी खूप केल्या. होळकरांची राजधानी ही उघड्या माळावरती आहे. होळकरांचं सगळं साम्राज्य आहे ते असं गावात आहे. सहज तुम्ही वापगावचा किल्ला बघा, आपल्या पुणे जिल्ह्यात आहे, तुम्ही आलं पाहिजे तिथं. तो किल्ला तर असा जमिनीवरती आहे जिथं यशवंतराव होळकरांचा जन्म झाला. ज्या यशवंतराव होळकरांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये या देशामध्ये सगळ्यात जास्त लढाई केल्या, त्या यशवंतरावांचा जन्म पुणे जिल्ह्यामध्ये वापगावच्या किल्ल्यामध्ये झाला. जो किल्ला मल्हारराव होळकरांनी बांधलाय, एकमेव किल्ला शिल्लक आहे. आणि तो किल्ला आता आपण सरकारच्या ताब्यामध्ये घेण्यासाठी प्रयत्न करतोय. येत्या काही काळामध्ये वापगावचा किल्ला सुद्धा शरद पवारांच्या तावडीतनं काढून तो राज्य सरकारच्या ताब्यात आपण घेतोय. आणि ते केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडे घेत नाही, आपण राज्य सरकारच्या घेतोय, जेणेकरून त्याला व्यवस्थितपणे आपल्याला संरक्षित करता येईल. अनेक काम आपण करायला लागलोय, अनेक कामं करतोय. तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. अरे मी आपली भूमिका घेताना कधीच मागं पुढे बघत नाही. गोरगरिबांची भूमिका सभागृहामध्ये घेताना कुणाला काय वाटल, कोण काय म्हणाल, हे पुढे मोठा आमदार आहे, कोण मंत्री आहे, याचा मी कधी विचार केला नाही. गावातल्या लोकांच्या महत्वाचं काय आहे ती भूमिका मी गेल्या 3 वर्षांमध्ये घेतली. मला 3 वर्ष पूर्ण झाली आता या मे महिन्यामध्ये. तर गावातल्या लोकांच्या हिताचं काय आहे, मग ते कुणाला बरं वाटो कुणाला वाईट वाटो याच्यासाठी मी तिथं नाही आहे. गावातल्या लोकांना सन्मान कसा मिळेल, गावातल्या लोकांना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून योजना कशा मिळतील यासाठी आम्ही नेहमी भूमिका घेतली. अरे पहिल्यांदा आपण मागणी केली होती सरकारकडे, हे धनगर वाडे छोटे छोटे आहेत त्यांना अजून वाटा नाहीत, या आदिवासी पाडे आहेत की त्यांना वाटा नाहीत, आणि लमान तांडे आहेत बंजारा तांडे त्यांना वाटा नाहीत. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे. मी मागच्या सरकारकडे मागणी करत होतो, त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केला. पण देवेंद्र फडणवीस महाराजा यशवंतराव होळकर यांच्या नावानं धनगर वाड्यांना जोडणारे रस्त्याची घोषणा झाली. बिरसा मुंडा यांच्या नावानं आदिवासी पाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची घोषणा झाली. हे काम फार मोठं आहे. आणि संत सेवालाल महाराजांच्या नावानं बंजारा तांडांना जोडणाऱ्या 4,000 कोटी रुपये सरकारनं या कामासाठी धरले. इथं सगळी जबाबदार लोक आहेत. एखाद्या आमदाराकडे 10 लाख रुपये मागाय गेल्यानंतर किती हेलपाटे खावे लागतात तुम्ही बघितलंय. एखादं समाज मंदिर बांधायचं आहे,
एखादा रस्ता करायचा आहे, अरे किती वेळा तुम्ही आमदाराकडे जाता, किती वेळा तुम्हाला खासदाराकडे जाता, तरी सुद्धा तुम्हाला निधी मिळत नाही. या राज्य सरकारनं 4000 कोटी रुपये नुसते रस्त्यासाठी धरले. मित्रांनो, येत्या काही काळामध्ये त्या रस्त्याची कामं चालू होतील. त्या कोकणामधल्या धनगरवाड्या डोंगरावरती आहेत, कोल्हापूर जिल्ह्यातल्या धनगरवाड्या डोंगरावरती आहेत. एखादं सभागृह अहिल्या देवी सांस्कृतिक भवन निर्माण झाले 70-70 लाख रुपयाचे. अरे त्याच्या पुढे जाऊन तुम्ही काय केला? पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर सांस्कृतिक भवन, 50 सांस्कृतिक भवन जयंतीच्या दिना दिवशी सरकारनं मंजूर केले 1-1 कोटी रुपयाचे. 1-1 कोटी रुपयाचे 50 केले. मी कालच गिरीश भाऊना भेटलो, तुम्ही फेसबुकला फोटो बघितला असेल, आणखी 50 देतो म्हटले. शक्य आहे गोष्टी? पवारांच्या सरकारमध्ये तुम्ही जाऊ शकता? तो आमदार तुम्हाला न्याय देऊ शकतो? तो आमदार फक्त तुमचा वापर मतासाठी, याच्या पलीकडे कधी करत नाही. आणि म्हणून पुण्य श्लोक अहिल्या देवींच्या नावानं या राज्यामध्ये आणखी काही योजना आणायचं सरकारच्या विचारात आहे. या योजना तर तुम्ही आल्यानंतर तुम्ही म्हणाल, अरे आम्ही धन्य झालो, इतक्या चांगल्या योजना. तुम्ही आम्ही सगळे सोलापूर जिल्ह्यातलं आहे. सोलापूर विद्यापीठ कधी स्थापन झालं? कधी स्थापन झालं सोलापूर विद्यापीठ? 2004 ला कुणाचं सरकार होतं? तुम्ही मागणी केलती का नाही? तुम्ही आंदोलन केलं का नाही? सोलापूर विद्यापीठाला पुण्य श्लोक अहिल्या देवींचं नाव द्या. दिलं का नाही दिलं? कारण अहिल्या देवींचा इतिहास पुढे येऊ द्यायचा नाही, होळकरांचा इतिहास पुढे येऊ द्यायचा नाही. एकदा हा इतिहास जर गावगाड्यातल्या बहुजनांच्या भटक्या विमुक्ताच्या पोरांना जर कळाला, तर ही पोरं जागी होतील, त्यांच्यामध्ये एक शक्ती तयार होईल. हे प्रस्थापिताच्या विरोधात बोलायला लागतील, आमदार खासदारांना प्रश्न विचारायला लागतील. आणि म्हणून तुम्हाला तो इतिहास कळू द्यायचा नाही. म्हणून सोलापूरच्या विद्यापीठाला नाव दिलं गेलं नाही. आणि आज आपल्याला या गोष्टीचा आनंद आहे. जेव्हा आपण आंदोलन उभा केलं होतं, त्या आंदोलनामध्ये काही निर्णय अनेक झाले, त्यातला एक निर्णय देवेंद्र फडणवीस नावाच्या एका चांगल्या व्यक्तिमत्वानं घेतला, तो म्हणजे सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकरांचं नाव दिलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नसते तर सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्य श्लोक अहिल्या देवींचं नाव पवारांच्या नेतृत्वाखालच्या आघाडीच्या सरकारनं कदापि दिलं नसतं. मित्रांनो, ह्या गोष्टीची आपण जाणीव ठेवली पाहिजे. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं म्हणून तुम्ही सर्च करा गुगलवरती, तुम्ही सगळी माहिती घ्या. आणि या महाराष्ट्रातल्या माझ्या मागासवर्गीय भावांना किती आंदोलनं करावी लागली, किती वर्ष आंदोलनं करावी लागली, कितीतरी वस्त्या जाळल्या, कितीतरी भगिनींच्यावरती अत्याचार झाले, किती जणांचे खून झाले, तेव्हा कुठं या औरंगाबाद संभाजीनगरच्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं नाव मिळालं? हे आपल्याला नाव मिळालं याची किंमत वाटत नाही? त्याचा काय आपल्याला अभिमान वाटत नाही? अरे काय सोपी गोष्ट नाहीये, या सगळ्या महत्वपूर्ण गोष्टी आहेत. अशा गोष्टी जेव्हा घडत जातात तेव्हा कधीतरी गावगाड्यातल्या लोकांना वाटतं, अरे आपण पण यामध्ये काहीतरी महत्वाचा घटक आहे. आपल्याला सुद्धा विचारलं जात आहे, आपल्याला सुद्धा बोललं जात आहे. अरे 25,000 घरं धनगरांना देण्याची योजना या सरकारनं आणली, कधी आली होती योजना? पंतप्रधान महोदयांच्या योजनेतून जेव्हा घर घरकुल मिळेल तेव्हाच एखादं घर गावात येईल, 4 घरं गावात येतील. त्यातला पण जो पुढारी पुढचा आहे तो त्याला घर असताना दुसरं घर देतो, गरीबाला घर मिळत नाही. आपल्या सरकारनं निर्णय केला 12 लाख ओबीसींना घरं द्यायची आहे 2 वर्षामध्ये. गावात जो जो गरीब माणूस आहे, जो लवार आहे, सुतार आहे, कुंभार आहे, छोटा माणूस आहे, त्या माणसाची घरं तुम्हाला 12 लाख द्यायची आहेत. गावात अशा लोकांची यादी काढा, अशा लोकांना घरं द्या की ज्यांना खरंच घर नाही. त्याच्या पुढे जाऊन निर्णय केला सरकारनं 50,000 घरं भटक्या विमुक्तातल्या लोकांना द्यायची, जे फिरस्ते आहेत, जे फिरते या गावात त्या गावात जातात, स्वतःचं गाव नाही, स्वतःचं घर नाही, अशा लोकांना 50,000 घरं यावर्षी द्यायची, दरवर्षी 50,000 घरं घ्यायची आणि 25,000 घरं धनगरांना द्यायची आहेत. कोण आहेत आपल्या त्या लोकांना फॉर्म भरा. सगळ्या लोकांना घर आता ती पण आता आपण काढू टाकतोय. या आठवड्यामध्ये भूमिहीनची आता आपल्याला होती. मी माननीय मंत्री महोदयांना परवा भेटलो, मालक आणि त्यांना सांगितलं की धनगरांना 1 एकर तर जमीन असते, तो भूमिहीन असू शकत नाही. जर ही आत्ता टाकली तर धनगर समाजाला या घरकुलाचा फायदा होणार नाही. तर येत्या 8 दिवसांमध्ये ती आत्ता आपण काढून टाकतोय. गेल्या वर्षी 10,000 धनगरांच्या पोरांना इंग्रजी नामांकित शाळेमध्ये आपण ऍडमिशन दिले आहेत. कुठल्या इंग्रजी शाळा आहेत त्या? सीबीएसईचा पॅटर्न नसणाऱ्या, ज्याची फी 1 लाख आहे, ज्याची फी 1.5 लाख आहे, ज्याची फी 2 लाख आहे, या शाळेमध्ये आपल्या पोरांना ऍडमिशन मिळतंय. मेंढपाळाच्या पोरांना सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढ्या शाळा आहेत नामांकित इंग्रजी मिडियमच्या शाळा, त्या शाळेच्या चेअरमनना भेटा आणि त्यांना प्रस्ताव द्या, म्हणाव ओबीसी मंत्रालयाकडे या 8 दिवसात प्रस्ताव द्या,
तुमच्या 3-4 शाळा येऊ द्या, त्या शाळेमध्ये आपण राज्य सरकारकडून परवानगी देऊ आणि आपल्या पोरांना विदाउट फी, त्याची फी सरकार भरेल, कपडे लत्त्यापासून सरकार बघाल, जेवणा खाण्याचं सरकार बघेल, फक्त आपल्या पोराला तिथं जाऊन ऍडमिशन घ्यायचं इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये। आपण यावर्षी 15,000 पोरांना इंग्रजी नामांकित शाळेमध्ये ऍडमिशन देणार आहे। कधी झाला होता असा विचार? कधी कुणी केला होता असा विचार? कधी कुणी निर्णय केला होता? अरे आमची पण पोरं शिकली पाहिजेत ना, आमची पोरं इंग्रजी बोलली पाहिजेत, आमची पोरं डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक झाली पाहिजेत, आमच्याही पोरांनी PI DYSP झालं पाहिजे, तहसीलदार कलेक्टर झाला पाहिजे, वाटते का नाही वाटत? दोन गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहेत, एक प्रशासनामध्ये आपला माणूस पाहिजे आणि दुसरा राजकारणामध्ये आपला माणूस पाहिजे। त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही नुसतं बोलत नाही, तशी कृती सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली चालू आहे। मी माझ्या तालुक्यातली काही मुलं, सदाभाऊ खोतांचं एक इंटरनॅशनल स्कूल आहे, गेल्या वर्षी चालू झाला, मी पहिल्यांदा तिथं 100 मुलं आमच्या तालुक्यातली पाठवली, पालक म्हणायचे अजून शाळेचं काम चालू आहे, काही पोरं परत आली, आता पोरं तिथं गेल्यानंतर बघा त्यांना परत सैनिक स्कूलचं परवानगी मिळाली सदाभाऊच्या शाळेला, आणि आता तुम्ही जाऊन पोरं बघा तिथं त्या सैनिक स्कूलच्या शाळेला सुद्धा भारी माझी बेलपाळाची पोरं आहेत, फरडा इंग्लिश बोलतेत, नाही म्हणते आता बाकीचे पालक मला म्हणते अहो तिथं ऍडमिशन नाही म्हणते, 100 जागा होत्या आता नाही देत आहे। म्हणून महत्वपूर्ण काम हे चालू आहे, हॉस्टेलला ऍडमिशन मिळत नाही, आता आपली स्वाधार नावाची योजना आली आहे, या वर्षी ज्या पोरांना सोलापूरला शिकायला जायचं आहे, ज्या पोरांना पुण्याला जायचं आहे, त्याला किमान 48,000 रुपयाचं भाडं देण्याची व्यवस्था आपण सरकारच्या माध्यमातून करणार आहे। कुठं पण शिक तुला राहण्याची व्यवस्था सरकारमधून करेल। महाज्योती नावाची संस्था निर्माण झाली का ना याच्या अगोदर झाली, कुणाला माहित आहे महाज्योती संस्था? अरे देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये ओबीसी मंत्रालय पहिल्यांदा झालं, ओबीसी मंत्रालय झाल्यानंतर महाज्योती नावाची संस्था आली बार्टीच्या धर्तीवरती, जी आपली मुलं MPSC करतात, UPSC करतात, बहु सगळ्या ओबीसीची, ओबीसी म्हणजे एक जात नाही, 346 जाती आहेत, किती आहेत महाराष्ट्रामध्ये? 346 जाती आहेत ओबीसी मध्ये, या 346 जातींना राज्य सरकारनं महाज्योती काढली देवेंद्र फडणवीसांच्या कल्पनेतून, आणि तिथं आता मुलं आपली शिकतायत UPSC दिल्लीमध्ये, त्याची फी आपलं सरकार भरतं, MPSC पोरं शिकतायत त्याची फी सरकार भरतं, PhD जी पोरं जातायत 1,500 पोरांना गेल्या वर्षी सरकारनं पैसे दिलेत, बाहेरच्या देशामध्ये जी पोरं जातायत त्यांच्या संख्येमध्ये यावर्षी वाढ केली आहे, पहिल्यांदा यावर्षी वैमानिक होण्यासाठी 20 पोरांना महाज्योतीमधून पैसे दिले, तिथं कुंभाराची पोरं, सुताराची पोरं, तिथं आता वैमानिकचं शिक्षण घेत आहेत, त्याचे पैसे सरकारच्या माध्यमातून भरलेत। मित्रांनो हे पहिल्यांदा घडत आहे, या अगोदर कधी घडलं नव्हता, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असायला पाहिजे। मी इतक्या उशिरा सुद्धा तुम्हाला का बोलतोय, कारण तुम्ही जरा वैचारिक सगळी मुलं आहे, तुम्हाला कळालं तर तालुक्यातल्या लोकांना कळलं, तालुक्यातल्या लोकांना कळालं तर ते जिल्ह्यातल्या लोकांना सांगतील, आणि जिल्ह्यातल्या लोकांना कळालं तर राज्यातल्या लोकांना कळेल। म्हणून या सगळ्या विषयामध्ये तुम्ही खोलापर्यंत गेलं पाहिजे, नाहीतर माझा नेता हिव आहे, माझा नेता तिव आहे, माझा नेता आमचा आहे। अरे मेंढपाळाचा विषय कधी कुणी सरकारनं घेतला होता? तुम्ही कधी ऐकला की मेंढपाळांची चर्चा विधानसभेमध्ये झाली? मी गेल्यानंतर झाले का नाही तिथं चर्चा? मेंढपाळांच्या बाबतीमध्ये चर्चा झाली का नाही झाली? अरे देशातली सगळ्यात मोठी योजना राज्य सरकारनं आणली आहे देवेंद्र फडणवीसांच्या कल्पनेतून, 10,000 कोटी रुपये आपण या महिन्यामध्ये या महाराष्ट्रातल्या थनगर समाजाच्या मेंढपाळांना आपण देतोय बिनव्याजी 10,000 कोटी, आणि जर वाढलं 20,000 कोटी लागले तरी देण्याची सरकारची तयारी आहे। पहिल्यांदा घडतंय हे, आपण आता मेंढपाळ भवन मानतोय पुण्यामध्ये, ऐकलं होतं कधी मेंढपाळ भवन असतं? देशातलं पहिलं मेंढपाळ भवन आपण पुण्यामध्ये मानतोय, गोखले नगरला 22 कोटी रुपये त्याचा इस्टिमेट झालाय, या गावातला कुठलाही मेंढपाळ मुंबईला पुण्याला गेला कामानिमित्त, त्याला वाटलं माझी राहायची सोय नाही, तो तिथं जाऊन राहील, मेंढपाळाचा पोरगा तिथं आपण लायब्ररी करतोय, तिथं त्याला वाचायची सोय तिथं करतोय, पुण्यामध्ये लायब्ररीला जायचं म्हणलं तर 2,000 रुपये महिन्याला भाडं द्यावं लागतं, आपण अद्ययावत लायब्ररी करतोय, जी पोरं MPSC UPSC करणार आहे त्या मुलांना पुण्यात लायब्ररीमध्ये तिथं त्यांना शिक्षण घेता येईल, आणि राहण्याची सोय पण त्या बिल्डिंगमध्ये करतोय, असा ऑल इन वन असं एक मेंढपाळ भवन आपण पुण्यामध्ये बांधतोय। देवेंद्र फडणवीसांनी सूचना दिलेल्या आहेत की 22 कोटी रुपये त्याला मंजूर करायचं आता होतंय, तर येत्या अधिवेशनामध्ये तेही काम होऊन जाईल। मी तुम्हाला सांगत बसलो तर रात्रापुरी पडेल, इतक्या योजना आपण आणलेत, इतक्या योजना आपण आणलेत, कधी कुणी धनगराच्या बाबतीमध्ये एक ओळ लिहिली नव्हती। मी तुम्हाला चॅलेंज करतो, राजकर्त्यांना चॅलेंज करतो,
की तुम्ही एक ओळीचं पत्र जर धनगरांच्या बाबतीमध्ये सरकारनं काढलं असेल मी त्यांच्या टांग खालनं जातो. काही त्यांचं ऐकायला तयार आहे, काही ऐकायला तयार आहे, कधी केलं नाही, कधी काढलं नाही. 10 पानाचं पत्र काढलं योजनांचं आणि पुढच्या आठवड्यात त्याची बैठक आहे. सगळ्या योजना आपण कार्यान्वित करतोय. हॉटेल बांधतोय आपण पुण्याला, अमरावतीला, नागपूरला, संभाजीनगरला, नाशिकला आणि मुंबईला मोठी हॉटेल बांधतोय समाजाच्या मुलासाठी. 72 वसतिगृह दिली राज्य सरकारनं ओबीसीच्या पोरांना. का नाही अगोदर जमला? प्रत्येक जिल्ह्याला 2 वसतिगृह, एक मुलींना आणि एक मुलांना, ओबीसीच्या पोरांना. अरे डवऱ्याच्या पोरांना कुठं शिकायचं? नंदीवाल्याच्या पोराला वाटलं शिकावं, त्यानं जाऊन कुठं राहायचं? तर त्याच्यासाठी आपल्या सरकारनं 72 वसतिगृह निर्माण केलेले आहेत. तिथं जाऊन राहायचं, तिथं जाऊन शिकायचं. त्याची सगळी व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून होती आहे मित्रांनो. म्हणून काळ बदललाय, परिस्थिती बदलली आहे. तुम्ही सुद्धा बदललं पाहिजे, तुम्ही सुद्धा जागरूक राहायला पाहिजे, तुम्ही सुद्धा वैचारिक दृष्टिकोनातून प्रगल्भ झालं पाहिजे, राजकीय दृष्टिकोनातून प्रगल्भ झालं पाहिजे, निर्भीड झालं पाहिजे. कुणालाही विचारायची, उलट बोलायची ताकद आपल्या अंगात असली पाहिजे. मी कसं काय बोलतोय? कुणामुळे बोलतोय? तुमच्यामुळे बोलतोय. मला माहित आहे मी काही जरी बोललो तर माझ्या मागे माझी लोक आहेत. कुणाची हिंमत नाही मला अडवू यायची. मी काहींच्या विरोधात बोलतो कारण मी शाळेला असल्यापासून चौंडीला जातो, अहिल्यादेवींचं दर्शन घेतो, तिथली माती कपाळाला लावतो. म्हणून मला ताकद आली की प्रस्थापिताच्या विरोधात बोलतो. तुम्ही पुढच्या वर्षी येऊन बघा. तुम्ही जर अहिल्यादेवीच्या चौंडीमध्ये आला तर तुम्ही जो जो अन्याय कराल त्याच्या विरोधात बोलणार. तुम्हाला कुणाची गरज नाही, इतकी ताकद तुमच्या अंगामध्ये येईल. म्हणून चौंडीला यायचं दरवर्षी, दरवर्षी यायचं. बघा, क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. चौंडी हेच आपलं क्रांतीचं परिवर्तनाचं ठिकाण आहे आणि ती निश्चितपणे करेल. एवढंच या निमित्तानं बोलतो. नगरला नाव दिलंय, गावागावामध्ये त्याचा आनंदोत्सव साजरा करा. माननीय एकनाथ शिंदे आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र लिहा, 4 ओळीचं पत्र लिहा की तुम्ही आमचा सन्मान केलाय, आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे, आमचा स्वाभिमान जागृत केलाय, आमच्यामध्ये एक ऊर्जा तयार झाली आहे. तुम्ही नगरचं नाव बदललं आणि बारामतीच्या विद्यापीठाला नाव दिलं. माननीय मोदी साहेबांना पत्र लिहा, काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा तुम्ही पुतळा बसवला, त्याबद्दल आम्ही तमाम समाजाच्या वतीनं धन्यवाद देतो. एक एक पत्र लिहा ना, लिहा. त्यांनाही वाटेल आम्ही निर्णय केलाय, आम्ही काहीतरी लोकांच्या पर्यंत गेलाय, लोकांना या गोष्टीचं कौतुक वाटतंय. तर आपण या गोष्टी ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजेत. नाहीतर आपण रान 4 एकर आहे, 5 एकर कधी करायचं, 6 एकर कधी करायचं, 10 एकर कधी करायचं, ऊस 100 टन जातोय, 200 कधी जाईल, 100 बकरे 200 कधी, हे चालू आहे आपलं. आपण संसारिक लोक आहोत. मेवणा कुठं आहे, पाहुणा कुठं आहे, सासू कुठं आहे, सासरा कुठं आहे, कुणाचं काय चाललंय, ह्याच्यातलंही कुठून पडलोय, हे पण केलं पाहिजे. पण त्याच्या पलीकडे जाऊन दिवसातला 1 तास 2 तास काय चाललंय नेमकं, समाजात काय चाललंय, राज्यात काय चाललंय, जिल्ह्यात काय चाललंय, तालुक्यात काय चाललंय, कोण आपला अपमान करतोय, कोण आपला सन्मान करतोय, त्या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे ना. धनगरांनी 2 गोष्टी कायम ध्यानात ठेवल्या पाहिजेत, एखाद्याने केलेला सन्मान आणि एखाद्याने केलेला अपमान, 2 गोष्टी कायम ध्यानात ठेवायच्या. आज नरेंद्र मोदीजींनी आमचा सन्मान केलाय, आम्ही ते ध्यानात ठेवू. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेनी आमचा सन्मान केलाय, आम्ही ध्यानात ठेवू. पण पवारांनी आमचा नेहमी वारंवार अपमान केलाय, ते पण आम्ही ध्यानात ठेवू. ठेवणार की नाही ठेवणार? ठेवायलाच पाहिजे. अरे बारामतीमध्ये अहिल्यादेवींच्या नावानं गार्डन होतं, एकमेव गार्डन होतं. त्या गार्डनमध्ये अजित पवारांनी आणि शरद पवारांनी पाण्याच्या टाक्या उभ्या केल्या. त्यांना मी वारंवार म्हटलं, तेव्हा मी आमदार नव्हतो, तेव्हा मी बारामतीला गेलो होतो. त्यांना सांगितलं, अरे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावानं गार्डन आहे, तुम्हाला बारामती शहरामध्ये कितीतरी जागा आहेत की ज्या जागेमध्ये तुम्ही पाण्याच्या टाक्या उभ्या करू शकता. पण सत्तेचा माज, सत्तेची मस्ती त्यांना गप्प बसू देत नव्हती. सत्तेचा माज आणि मस्ती असल्यामुळं त्या दोघांनी त्या अहिल्या गार्डनमध्ये, एकदम चांगला गार्डन, त्यामध्ये पाण्याच्या टाक्या उभ्या केल्या. आज परिस्थिती बदलली. अरे तुम्ही गार्डनमध्ये पाण्याच्या टाक्या उभ्या केल्या आणि आज बारामतीतला सगळ्यात मोठं मेडिकल कॉलेज आहे त्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं. तुम्ही आमचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, आमच्या सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा सन्मान केला. तुम्ही किती जरी वेळा असले उद्योग करत बसला ना, आम्ही गप्प बसणार नाही. कारण तुम्हाला माहित आहे आपण विरोबाला मानणारी लोक आहोत, आपण माकूबाईला मानणारी लोक आहोत. विरोबाच्या झाडपिढीला जाता का तुम्ही? जाता का झाडपिढीला? एकदा गेल्यावर परत नियम चुकून चालत नाही. एकदा गेलं का गेलं, तिथं सगळं संपुष्टात माघार येता येत नाहीतर विरोबा कोपतोय. अहिल्यादेवींच्या नावामध्ये देवी आहे का नाही?
अहिल्यादेवी कोपल का नाही कोपल मला माहित नाही, पण अहिल्यादेवींच्या बाबतीमध्ये जर वाकड करायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला अहिल्या भक्त कोपल्याशिवाय राहणार नाही. आणि पुढे एकदा कोपला तर काय होईल, राजसत्ता त्यांची कधीच येणार नाही. कोपायला शिका. एवढंच या निमित्तानं बोलतो. बराच वेळ झालाय तरी सुद्धा तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं थांबला, कारण समोर तीन मालक बसलेत, एक शाह मालक आणि दोन देशमुख मालक, त्यामुळे तुम्ही हल्ला नाही इथून. त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या चरणी नतमस्तक होतो. आज काहीतरी संकल्प करा, ठरवा तुम्ही काहीतरी. आज अहिल्या देवींच्या चरणी ठरवूनच जायचं घराकडं. आज लहान मुलं आहेत त्यांनी ठरवलं पाहिजे, मी चांगलं शिक्षण घेईल, चांगलं एज्युकेशन घेईल, मी चांगला ऑफिसर होईल, मला आमदार नाही होता आलं तर किमान तहसीलदार होईल. आमदार होण्याला मतं मागायला जावं लागतात, तहसीलदार व्हायला मतं मागायला जावं लागत नाही, शेजाऱ्याकडे पण तुम्हाला जावं लागत नाही. तुम्ही फक्त अभ्यास करायचा, तुम्ही तहसीलदार व्हा, प्रांत व्हा, कलेक्टर व्हा, किती आहेत लोक, कमी आहे टक्का आपला. पोरांना वाटलं पाहिजे ना, अरे मी मेहनत घेईन, एक वर्ष तू मोबाईल जर नाही वापरला तर तू 100% कलेक्टर होऊ शकतो. ठरवलं पाहिजे ना, ज्यांना आमदार व्हायचं आहे त्यांनी व्हा, संघर्ष करायची तयारी ठेवा. काय होते 100%? मी किती संघर्ष केला, किती वेळा मला जेलमध्ये टाकलं, दोन दोन तीन तीन महिने मला जेलमध्ये टाकायचे, तरी मी जाताना हसत जायचो, येताना हसत येतो, जाताना फटाडे उडून आतमध्ये जायचो, येताना फटाडे उडून बाहेर यायचो. कितीतरी वेळा असं घडलं, 10,000 लोक पोलीस स्टेशनला मी हजर होताना असायचे, एक तास फटाडे उडवायचो मी जेलमध्ये जायचो, मी जेव्हा बाहेर यायचो तेव्हा 10,000-20,000 लोक बाहेर असायचे, फटाकडे उडवत उडवत सकाळी सुटलो तर संध्याकाळ व्हायचे मला घरी यायला. प्रत्येक परिस्थिती आपण स्वीकारली पाहिजे, प्रत्येक परिस्थितीला आपण फेस केलं पाहिजे, त्याचं भांडवल करता कामाला आहे. मला नाही त्रास देतेस, मला असं करतेस, अरे करतेस ना, परिस्थिती असते. आपल्याला काही क्रांती करायची असेल तर सोसावं लागेल ना, आपल्याला संघर्ष करावा लागेल, आपल्याला ताकदीनं या गोष्टी कराव्या लागतील ना. म्हणून तुम्ही या जयंतीच्या दिना दिवशी पोराने ठरवलं पाहिजे की एक तर राजकर्ता होईल नाहीतर प्रशासनातला चांगला मी अधिकारी होईल. ज्याला ते जमत नाही मी उद्योगामध्ये जाईल, ज्याला ते जमत नाही मी चांगला शेतकरी होईल. काहीतरी केलं पाहिजे ना, काहीतरी ठरवलं पाहिजे. काही व्यसन असतील तर ती सोडली पाहिजेत. आपण तंबाखू खातोय सोडून द्या, गुटखा खातोय सोडून द्या, दारू पितोय सोडून द्या ना. अहिल्या देवींचा भक्त कसला मग तू जर हे करणार असतील तर? आपण अहिल्या देवींचा भक्त होऊ शकत नाही जो तंबाखू खातोय, जो गुटखा खातोय, जो दारू पितोय, जो खोटं बोलतोय, जो भानगडी करतोय, नाही होऊ शकत. तर आपण ठरवलं पाहिजे आज जयंतीच्या दिना दिवशी की मी आज हे सोडणार, मी मला हे वाईट वळण आहे, मला हे वाईट व्यसन आहे, मी आज अहिल्या देवींच्या चरणी नतमस्तक होऊन सोडून टाकतो. सोडून टाका, ठरवा तुम्ही काहीतरी. आणि तुम्ही एकदा ठरवला ना तर निश्चितपणे तुम्ही सक्सेस व्हाल. गेल्या वर्षी 31 जयंतीला त्यांनी मस्ती केली पवारांनी, केली का नाही? या वर्षी पवार का नाही आला? मी जे मुद्दे मांडत होतो की बाबा पवार 4 वेळा मुख्यमंत्री आहे, 12 वर्ष केंद्रात आत्ता मंत्री होता, मागं कधी होता मला माहित नाही, त्यांचं सरकार होतं राज्यामध्ये 99 पासून 14 पर्यंत, ते एकदा पण आले नाहीत. गेल्या वर्षी त्यांना आपली चोंडी काढून घ्यायची होती. तुमचं जे परिवर्तनाचं केंद्र आहे हे तुम्ही जागरूकपणे डोक्यात ठेवलं पाहिजे ना, नेमकं काय चाललंय. कारण जेजुरीमध्ये जेजुरी संस्थाननं पुण्यश्लोक अहिल्या देवींचा पुतळा बसवला. जेजुरी संस्थानचा याचा काही संबंध आहे रे पवारांचा? होळकरांचा आहे ते, होळकरांची जागेदार आहे तिथं, हे मंदिर होळकरांनी बांधलंय, तिथला सगळा परिसर होळकरांचा आहे. आणि मग एके दिवशी पुढारी पेपरला मी फोटो बघितला एका ब्रिगेडच्या सोबत, हे अहिल्या देवींच्या पुतळ्याचं पाणी करताना माझ्या डोक्यात त्या दिवशी आलं काहीतरी मोठं गेम चालू आहे. आणि बरोबर 15 दिवसानं पत्रिका आली शरद पवारांच्या हस्ते, जेजुरीच्या पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या होळकरांच्या पुतळ्याचं लोकार्पण होणार. काय रे संबंध यांचा? त्यांना तुम्हाला दाखवायचं होतं की आम्ही काहीतरी करतोय, आम्ही काहीतरी भांगडी करतोय, आम्ही अहिल्या देवींच्या प्रती आमची किती भावना चांगली आहे, असं त्यांना वातावरण करायचं होतं. आणि म्हणून आम्ही ते हाणून पाडलं. कुणाच्या कानास पूर नाही झालं, 500 पोरं तिथं जेजुरी गडावरती पोचले होते. सरकार त्यांचं होतं, सगळ्यांचं लक्ष होतं, पुतळ्याला राखायला 10 पोलीस होते,